सायुंकी आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, पंचांना मी विनंती करतोय की आपण मॅच त्वरित स्टार्ट करा. दोन्ही यंगस्टार खेळाडू आहेत आणि जेवढं कौतुक करावं तेवढंच कौतुक करावं लागेल सूर्यकांत मडवी यांचं देखील, कारण प्रत्येक युवकाला एकत्रित त्यांनी केलं ऐरोली कोयवाडा या टीममध्ये, आणि त्या खेळाडूच्या कलागुणांना वाव मिळावा हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक खेळाडूला संधी त्यांच्या माध्यमातून देण्यात आली. तर मॅचला होईल सुरुवात सलामीची जोडी आपल्याला स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन पाहायला मिळतोय, स्वतः टीमचा महानायक अभि जोशी आणि त्याचबरोबर अनिकेत सायुंके, तर गोलंदाजीच्या मार्कवर नमित पाटील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. मॅचला होईल सुरुवात काँग्रेस रबर बॉल चषक 2024 या पर्वाला होते सुरुवात ओवर द विकेट. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय आपल्या आक्रमकतेच्या जोरावर. यंदाचा हंगाम ज्या खेळाडूने गाजवलं तो खेळाडू अभि जोशी पहिल्याच बॉलवर आक्रमकतेच्या स्वरूपामध्ये हा स्ट्रोक त्याने खेळला आणि पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना त्याच्या बॅटमधून येतोय हा षटकार. षटकाराने स्कोरबोर्ड ओपन झालंय. टीम ऐरोली कोयवाडा ऐरोली या टीमचं देखील क्रिकेटमध्ये नाण्याच्या दोन बाजू असतात, एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण, आणि आक्रमण पाहायला मिळते. आणखीन एक फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, घुटना टेक और सिक्सर देख, सलग बॅक टू बॅक दुसरा षटकार. अभि जोशी इन ॲक्शन मोडमध्ये येत असताना त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार. दोन षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 12 धावा. धावफलकाची गती वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. भले टॉस पराभूत झाले परंतु मॅच अजून बाकी आहे आणि या मॅचमध्ये जिंकण्यासाठी आम्हाला पहिल्या 17 एक मोठं लक्ष सेट करायचं आहे. आणखीन एक फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, बॅक टू बॅक सलग तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आज एक नवा विक्रम अभि जोशीच्या नावावर होईल की काय असं प्रश्नचिन्ह मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालंय. सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार आतापर्यंत लगावलेत आणि एक विक्रमी खेळ या खेळाडूच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आज देखील त्याच इराद्याने हा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील थोडासा धीम्या गतीने होता परंतु ऑप्स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंच सुमित पाटील यांचा इशारा येतो, व्हाईट प्लस वन, टोटल 2 रन देखील ॲड होत आहेत आणि 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 20 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रबर बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर भरपूर मोठं टार्गेट देखील सातत्याने आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु आज काँग्रेस रबर बॉल चषक 2024 या स्पर्धेमध्ये पहिल्या उद्घाटनीय मॅचमध्ये किती धावांचं लक्ष असेल हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले. हा बॉल देखील लाईन चांगली होती की काय परंतु पंचांकडे स्ट्रॉंग अपील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पंचांनी अपील फेटाळली. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि व्हाईट बॉल. आणखीन एक अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 21, 21 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अवांतर धावा रोखाव्या लागतील कारण ज्यावेळेस तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये अशा धावा खर्च करता, सेकंड इनिंगमध्ये टार्गेट चेस करत असताना याच धावा कधी कधी तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. हा बॉल देखील वेग बनणार होता परंतु या क्षणाला आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 3 षटकार आल्यानंतर सलग 3 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. नमित पाटीलच्या माध्यमातून कुठेतरी थोडासा महागडा ठरलाय परंतु कमबॅक करण्यासाठी विकेट प्राप्त मात्र जरूर करावा लागेल. आणखीन एक लॉंग अँड हाय, अभि जोशी सलग 4 बॉलमध्ये 4 षटकार. लाजवाब बॅटिंगचा नजराणा. पहिलं सत्र आणि या पहिल्या सत्रामध्ये धावांचा मोठा धमाका. 4 बॉलमध्ये 4 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. आज मात्र एक नवा विक्रम या ठिकाणी होईल की काय या स्पर्धेमध्ये अशी प्रतीक्षा मात्र जरूर मायबाप प्रेक्षकांना लागली. तर नुकतं ज्यांचं आगमन होते, वेलकम प्रेमनाथजी मडवी, एक क्रिकेटप्रेमी म्हणून आज ज्यांची ओळख संपूर्ण नवी मुंबईमध्ये आपण पाहतोय.
गोलंदाज पुन्हा एकदा नमित पाटील सज्ज होईल. या बॉलवर देखील पाच बॉल मध्ये पाच षटकार. आज मात्र या मैदानाच्या चौफेरीन फक्त वादळ घुमतंय अभी जोशी या नावाचं. पाच बॉल मध्ये पाच षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. धीम्या गतीचा हा बॉल परंतु लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. आज मात्र एक नवा विक्रम अभि जोशीच्या नावावर होईल की काय. पाच बॉल मध्ये पाच षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. हलक्या हाताने सन्मान दिलाय, जरूर कौतुक करावा लागेल. एकदा जोरदार टास झाला पाहिजे या बॅट्समनसाठी, कारण पाच बॉल मध्ये पाच षटकार लगावले परंतु शेवटच्या बॉलवर जरूर सन्मान दिला. कारण आज आपण पाहिलं तर एक लाजवाब प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. सहा बॉलमध्ये 31 रन त्याने कंप्लीट केल्या आणि 36 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक धमाकेदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते अभि जोशीच्या माध्यमातून. स्पेल नंबर 2 आणि दुसऱ्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केले. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. विशालला इन्व्हाइट केलं सेकंड स्पेलसाठी आणि टीमचे धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 37. 37 रन आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. या बॉलवर देखील लॉफ्ट केला, मिडॉनच्या दिशेने चेंडू चाललाय. फिल्डर भरपूर वेगाने धावत आला, लॉंगॉनच्या दिशेला डीपमध्ये फिल्डर होता. एक सिंगल पूर्ण होते, एक सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर. वेलकम सागरदादा पाटील, आपलं देखील सर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आशाताई पाटील यांच्या नावाने या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक हे पारितोषिक जिंकणाऱ्या टीमला मेडल्स पुरस्कृत केले गेलेत. लाईन मिस केली, वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन अनिकेत आणि पहिला बॅट्समन गमवलाय टीम ऐरोली कोईवाडा ऐरोली या टीमने. 38 पहिला धक्का. भरपूर अपेक्षा होत्या या मॅचमध्ये, कोणतंही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर परतलाय अनिकेत. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली, टायमिंग चुकला आणि वेग बेताचा होता परंतु वेद यष्ट्यांचा घेतला गेला. न्यू बॅट्समन मनोज चव्हाण आपल्याला पाहायला मिळतोय, आणखीन एक यंगस्टार खेळाडू. आज प्रत्येक युवकाला चांगली संधी दिली जाते या टीममध्ये. हलक्या हाताने सन्मान दिला, एक सिंगल. मनोजचं देखील कौतुक करावं लागेल, कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके खेळतो, जास्तीत जास्त धावा त्याच्या बॅटमधून येत असतात, त्यावेळेस स्ट्राईक रोटेट करणं हे भूमिका भरपूर महत्त्वपूर्ण असते आणि तेच प्रात्यक्षिक त्यांनी साकारलं. हलक्या हाताने सन्मान दिला आणि स्ट्राईक रोटेट केली, स्ट्रायकिंग एंडला बॅट्समनला आणलंय अभिला. आणखीन एक लॉफ्ट केला, फटका चांगला, डीप मिड विकेटला फिल्डर आहे परंतु त्याच्या मस्तकावरती दस्तक देऊन 4 रनसाठी आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त षटकार आणि चौकारांची परिभाषा अभिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज एक जरूर विक्रम होऊ शकला असता परंतु सन्मान दिला शेवटच्या बॉलवर अभि जोशीने. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर होता, चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून एक सिंगल फक्त पूर्ण केली. आणि ज्यावेळेस तुमची फिल्डिंग चांगली होते ना त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील सातत्याने वाढत असतो. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 2 वर्षाखे आतापर्यंत कंप्लीट होते आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 46 रन 44 रन ओन अ स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट टीम ऐरोली कोईवाडा ऐरोली. 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत 46 धावा आल्यात, अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. स्पेल नंबर 3 आणि तिसऱ्या ओव्हरसाठी या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले. विकासला इन्व्हाइट केले, दीपकला इन्व्हाइट केले. दीपकचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय डीपेक्षा कव्हरला, डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल फक्त पूर्ण केली अभिने, स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज चव्हाण 19 10 बॉल आतापर्यंत पेस केलेत अभि जोशीने आणि 38 रनवर तो खेळताना पाहायला मिळतोय.
ऑपस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला, वाईट बॉलचा इशारा येतोय पंच सुमित पाटील यांचा. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 46 रन आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती परंतु ही संधी गमावली. डॉटबॉलची समाप्ती, प्रत्येक डॉटबॉल दबाव वाढवते कारण प्रत्येक बॉलवर रन येणं ही भूमिका भरपूर इम्पॉर्टंट असेल. वेलकम नारायणजी म्हात्रे साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. एक लेजेंड खेळाडू गोटोली गावातील, हा बॉल देखील या क्षणाला इनसाइड एज आणि बॅट्समन होईल बाद आणि दुसरा धक्का टीम ऐरोली कोयवाडा ऐरोली या टीमला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 46-2. चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न दीपकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तेजस दाखल होताना पाहायला मिळतोय. एक तेजस्वी खेळी साकारावी लागेल तेजसला देखील कारण आतापर्यंत भरपूर चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट दिलाय टीम ऐरोली कोयवाडा या टीमला बॅट्समन अभि जोशीच्या माध्यमातून. एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. टीमची धावसंख्या 46 आणि नेक्स्ट मॅच प्रियदर्शनी बेलापूर आणि ओमसाई कोपरी दोन्ही टीमचं कॅप्टन आपण देखील तयार राहायचं आहे. हा बॉल देखील यस इट इज अ वाईट अशा धावा रोखाव्या लागतील. 47 रन आतापर्यंत होत आहेत. पहिल्या सत्रामध्ये ऐरोली कोयवाडा संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन गडी बाद 47 रन आतापर्यंत झालेत स्कोरबोर्डवर. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित फटका म्हणजे समोरच्या दिशेने खेळला जाणारा स्ट्रोक आणि एकच धाव. विकेट थोडीशी गचाळ झाली परंतु चांगलं बॅकअप रवी म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. डॉटबॉलची समाप्ती आणि आतापर्यंत शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. दीपकचं कौतुक करावं लागेल कारण एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला या चार बॉलमध्ये पाहायला मिळाले. अवघ्या चारच धावा त्याने खर्च केला, एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केलाय. लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. प्रयत्न चांगला होता परंतु प्रयत्नांना अपयश मिळालं. रवी म्हात्रे यांच्या बॉल जज केला, उचलून फेकेल तत्पूर्वी एक सिंगल पूर्ण होते. एक सिंगलच्या साह्याने 49 रन आतापर्यंत पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या षटकातला. लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. चेंडू चाललाय वाईट इस्ट लॉंग अपच्या दिशेने, चांगली फिल्डिंग होते. फक्त एकच धाव मात्र जरूर पूर्ण केली जाते. तीन ओव्हरचा खेळ झाला. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर या स्पर्धेतील पहिलं सांघिक अर्धशतक करणारा संघ ठरलाय ऐरोली कोयवाडा संघ. दोन गडी बाद 50 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर नमित पाटील पहिल्या षटकामध्ये 36 धावा त्यांनी खर्च केल्या, थोडासा महागडा ठरला. त्यानंतर विशालने अवघ्या 8 धावा खर्च केला, एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला. आणि दीपकने अवघ्या 6 धावा त्याने खर्च केला आणि एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला. पहिला विकेट जर आपण पाहिला ना तर पहिला विकेट 38 रनवर आपल्याला पाहायला मिळाला आणि सेकंड विकेट हा 46 रनवर. गोलंदाज सज्ज होते, अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी पाहायला मिळाली. वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं षटक. वेलकम हर्षल जनार्दनजी म्हात्रे, आपल्या देखील सहर्ष स्वागत असेल. लॉफ्ट केलाय परंतु रन मिळेल फक्त एक. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 51 रन आतापर्यंत होत आहेत. विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच जशी एक इनिंग संपेल त्यानंतर दोन्ही टीमचं कॅप्टन आपण टॉससाठी या हलक्या त्याने दिशा दिली. पॉईंटच्या दिशेने चेंडू चाललाय. तत्पूर्वी एक सिंगल अभिच्या माध्यमातून देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगलच्या साह्याने आतापर्यंत
52 धावा. सुरुवातीला कुठेतरी भरपूर मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर कुठेतरी मोठे फटके लगावण्यापासून रोखून ठेवलं गोलंदाजाने. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होईल की काय, परंतु डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉल आतापर्यंत पेस केलेत आणि 39 रनवर खेळतोय. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक देखील पाहायला मिळेल की काय अशी प्रतीक्षा लागली मायबाप प्रेक्षकांना. समोरच्या दिशेने स्ट्रोक केलाय, फटका चांगलाय. एक फ्लाइटेड सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि टीमची धावसंख्या धावफलकावर 58-58 रन. 13 बॉल आतापर्यंत पेस केलेत आणि 45 रनवर खेळतोय बॅट्समन अभि जोशी. षटकाराची आतिषबाजी आतापर्यंत आपण पाहिली अभि जोशीच्या माध्यमातून. नुकतीच जी स्पर्धा आपण पाहिली मच्छिंद्र नाईक स्मृती चषक, त्या स्पर्धेमध्ये देखील एक अर्धशतक या खेळाडूने झळकावलं. तर वेलकम प्रमोदजी पाटील आणि निमितजी पाटील, आपलं देखील सरचे स्वागत असेल. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. अठ्ठावन्न रन आतापर्यंत होत आहेत. डेड बॉलचा इशारा येतोय. सुरुवातीला हा डेड बॉल घोषित केला जाईल, परंतु त्यानंतर अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली जाईल याची नोंद देखील आपण घ्या. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगलाय, परंतु रन मिळतील 6 आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक एकदा जोरदार टाय झाला पाहिजे अभि जोशी याच्यासाठी. एक लाजवाब धमाकेदार इनिंग या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आणि यंदाच्या हंगामातील रबर बॉल क्रिकेट मधले हे तिसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते. 14 बॉल त्याने पेस केले, 51 रनवर तो खेळतोय. 7 षटकार आणि 1 चौकार आणि 14 बॉल मध्ये 51 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. अभि जोशी आपली बॅट आमच्या व्यासपीठाच्या दिशेने आपण दर्शवानी या स्पर्धेला आपण सलामी द्यायची आहे. एक भरपूर चांगली इनिंग आपण पेश केलीत आणि भरपूर चांगली बॅटिंग आपल्या माध्यमातून प्रेक्षकांना देखील पाहायला मिळाली. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 64 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या स्पेलसाठी राजला इन्व्हाइट केलं. चौसष्ट धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल नो बॉलचा इशारा जरूर आलाय. नो प्लस 1 आणि टोटल 2 रन देखील ऍड केल्या जातील. फ्रीची संधी असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. जीवनामध्ये संधी प्रत्येकाला मिळते, परंतु जो संधीचं सोनं ज्यावेळेस करतो त्यावेळेस एक नवा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये निर्मित होत असतो. नवनवीन संधी त्याला प्राप्त होत असतात. हलक्या हाताने दिशा दिली, लॉफ्ट केलाय. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. कॅल्क्युलेशन क्रिकेट आतापर्यंत खेळले या दोन्ही बॅट्समनने, कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो जास्तीत जास्त धावा त्याच्या बॅटमधून येतात, त्यावेळेस दुसऱ्या बॅट्समनला देखील तेवढीच चांगली कामगिरी करावी लागते आणि तेवढीच चांगली पार्टनरशिप आतापर्यंत राहिली. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, आणखीन एक मोठा फटका, परंतु रन किती मिळतील? नो प्लस 1, टोटल 2 धावा या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि गोलंदाजामध्ये बदलाव केला जाईल, कारण 2 विमर आतापर्यंत त्याने रिलीज केलेत. 69 शेवटचे 5 चेंडू आतापर्यंत शिल्लक असतील. बॉलर राकेश सज्ज होते. राकेशचा हा बॉल लॉफ्ट केला, फटका चांगला. डीप मिड विकेटला फिल्डर आहे
भरपूर चांगली फिल्डिंग, परंतु या क्षणाला फेकी गचाई गचाई होताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा आलाय. तर रन मिळतील दोन आणि दोन रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 71. 71 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू करा. नेक्स्ट मॅच प्रियदर्शनी बेलापूर आणि ओमसाई कोपरी दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी यायचं आहे. जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. हलक्यातानी दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु लेगबाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 72. 72 धावा, शेवटचे तीन चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. आणखीन एक नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 9+1 टोटल दोन रन देखील ऍड केल्या जातील आणि फ्रीची संधी असेल बॅट्समन अभिसाठी. समोरच्या दिशेने फटका केलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रन साठी कॉल. भरपूर वेगाने हे दोन्ही बॅट्समन धावलेत, कारण अभि जोशीमध्ये मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे. ज्या प्रकारे आतापर्यंत त्याने त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. रन या बॉलवर देखील अप्रतिम क्लासिकल नजाकत भरलेला हा स्ट्रोक. आणखीन एक मोठा प्रहार पाहायला मिळतोय. 6 रनसाठी षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकावरती धावा होत आहेत. त्या म्हणजे 82. 82 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण हा स्ट्रोक पाहिला असेल. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर होता हा बॉल. फुटवर्कचा चांगला वापर केला. वॉटोमॅनचा देखील तेवढाच चांगला वापर केला. क्षमता चांगली होती हा स्ट्रोक खेळत असताना. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड होती ही चेंडूवर आणि एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला डीपेक्षा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. आज मात्र खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त षटकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली या पहिल्या सत्रामध्ये. या षटकाराच्या साह्याने 88 अर्थातच 88 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय अभि जोशीला, ज्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावलं. 21 बॉलमध्ये 70 रनची नॉट आउट इनिंग, त्यामध्ये 9 षटकार 1 चौकार. 21 बॉलमध्ये 70 धावा आणि 333.300 चा स्ट्राईक रेट देखील आपल्याला पाहायला मिळालाय. एक लाजवाब बॅटिंग. 88 धावा होतात आणि 89 रनचं टार्गेट असेल टीम कुमार 11 तुर्बे या टीम समोर. शेवटचा बॉलवर जो षटकार आपण पाहिला, पुल केला परंतु पुल सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या सत्राचा खेळ झालाय. 88 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि 89 रनचं लक्ष असेल. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. टीम कुमारी टीम ऐरोली कोयवाडा ऐरोली संघ आणि ओपनर बॅट्समन आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा.
तर आमच्यापर्यंत ओमसाई कोपरी या टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर चला टीम प्रियदर्शनी बेलापूर टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण 8 टीम आज सहभागी आहेत या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये, आणि 5 ओव्हरची पहिली फ्रेश मॅच खेळवण्याचा निर्धार आयोजकांनी घेतला आहे. एक चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, आणि प्रत्येक टीम आणि प्रत्येक खेळाडूकडून वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 88 रन कंप्लीट केले आणि 89 रनचं टार्गेट सेट केलं टीम कुमार इलेव्हन तुर्बे या टीम समोर. ऐरोली कोयवाडा या टीमने 21 बॉलमध्ये 70 रनची एक नॉट आउट इनिंग, त्यामध्ये 9 षटकार आपल्याला पाहायला मिळाले अभि जोशीच्या माध्यमातून. आणि सेकंड इनिंग ला या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नवी मुंबई क्रिकेटचा कोहिनूर आज जर आपण पाहिले तर नवी मुंबई क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूने आपल्या अफलातून खेळीने संपूर्ण भारतभर ज्याने आपल्या नवी मुंबईचं नाव उंचावलं, भारताबाहेर देखील आपल्या नवी मुंबईचं नाव उंचावलं, तो नवी मुंबईचा कोहिनूर, नवी मुंबईचा विक्रमादित्य अर्थातच भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. तर गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले मनोज चव्हाणला स्पेल नंबर 1 साठी. मॅचला होते सुरुवात सेकंड इनिंग, पहिला बॉल, पहिलाच बॉल, आणि पहिल्याच बॉलवर समोरच्या दिशेने सहज स्ट्रोक केलाय 6 रनसाठी हा षटकार. सुरुवातीला ज्या प्रकारे अभि जोशीने आक्रमण केलं तसाच निर्धार भूषण पाटील यांनी देखील घेतलाय, आणि त्यांच्या बॅटमधून हा पहिला वेलकम षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत, क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे आणि कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. लॉफ्ट केल्या फटका चांगलाय डिपेक्षा कव्हरच्या दिशेने, परंतु फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. चांगली फिल्डिंग, एक सिंगल पूर्ण केली. नमित पाटील स्ट्रायकिंग इनला आपल्याला पाहायला मिळतोय. मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता या बॅट्समनमध्ये आहे. अनेक विक्रमी खेळी, अनेक विजयी खेळी या खेळाडूने साकारल्यात, परंतु आज भरपूर अपेक्षा असतील कुमार इलेव्हन तुर्बे या टीमला या दोन्ही सलामीवर बॅट्समनकडून. 7 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळालेत. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, विकेट किपर अभि जोशी तैनात, स्वतः टीमचा कॅप्टन, त्याने टिपल्या हा झेल आणि पहिला धक्का कुमार इलेव्हन तुर्बे या टीमला. ज्या अपेक्षा होत्या नमित पाटील कडून त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिला धक्का 7 रनवर, 7 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राहुल दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अपकमिंग यंगस्टर खेळाडू आहे भूषण पाटील याच्या नेतृत्वाखाली घडलेला खेळाडू. यंदाच्या हंगामामध्ये अंडर 22 अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या आणि आज देखील भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत कम्प्लीट होतोय. एक गडी बाद 7 रन बॉलर मनोज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मनोजचा हा बॉल नो बॉलचा इशारा येतोय. नो प्लस 1 टोटल 2 रन देखील या ठिकाणी ॲड केल्या जातील आणि 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 9 धावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा धावा रोखाव्या लागतील. फ्रीडची संधी असेल बॅट्समन राहुलकडे देखील. 9 धावा आतापर्यंत झाल्यात, अजून 80 धावा पूर्ण करायच्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड होते 1 रनच्या साह्याने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. एक चांगली सुरुवात करावी लागेल कुमार इलेव्हन तुर्बे या टीमच्या या दोन्ही बॅट्समनना देखील, कारण ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये एक चांगला फ्लाईंग राईट स्टार्ट दिला ऐरोली कोयवाडा या टीमला अभि जोशीने, तसाच स्टार्ट मात्र जरूर घ्यावा लागेल या मॅचमध्ये हे टार्गेट चेस करत असताना. लॉफ्ट केलाय राहुलने, फटका चांगलाय, चेंडू चाललाय व्हाईटिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दमदार स्ट्रोक, 6 रनसाठी हा षटकार. या षटकाराच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 16 रन. सुरुवातीला बारी तुमची आता आमची, हेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. पुन्हा एकदा
छोटा पाकिट बडा धमाका राहुलच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक मोठा प्रहार, सलग बॅक टू बॅक दुसरा षटकार. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कम्प्लीट होतो. एक ओव्हरमध्ये आतापर्यंत 22 धावा, 22 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कम्प्लीट. आणि स्पेल नंबर 2 साठी इन्व्हाइट केले गोलंदाज हरिओमला. अनेक स्पर्धा या हरिओम देखील गाजवला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, परंतु आज देखील भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये. 22 रन आतापर्यंत झालेत. पहिलाच बॉल, परंतु या क्षणाला पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं भूषण पाटील यांनी, परंतु डॉट बॉलची समाप्ती चेंडूने वळण घेतलं. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला टप्पा पडला, त्यानंतर उसी घेणारा चेंडू, आणि त्यानंतर दुसरा बॉल थेट खोलोर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. वेग भरपूर होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. थेट विकेटकीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावला. डॉट बॉलची समाप्ती. चला टीम प्रियदर्शनी बेलापूर टीम या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय. ज्या विकेटसाठी जाया विणलं त्या जायामध्ये फलंदाज अडकला भूषण पाटील, आणि दुसरा मोठा धक्का टीम कुमार इलेव्हन तुर्वे या टीमला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय गुडलेन स्पॉट वर हा बॉल रिलीज केला गेला. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिक वर बरोबर लाईन आपल्याला पाहायला मिळाली, परंतु लाईन मिस केल्यानंतर बॅट्समन बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. 22 रनवर 2 बॅट्समन आतापर्यंत गमावलेत. न्यू बॅट्समन विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चला टीम प्रियदर्शनी बेलापूर टीमचे कॅप्टन आपण जर उपस्थित असाल तर आपण त्वरित टॉससाठी या. लॉफ्ट केलाय, फटका चांगलाय, चेंडू चाललाय डीप पॉइंटच्या दिशेने. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. दोन रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन, 22 24. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, फटका चांगलाय. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते, ही चुकी केली हरिओमने, परंतु या चुकीला माफी दिली नाही. विशालच्या बॅटमधून येतोय हा षटकार, आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि 30 रन आतापर्यंत ते पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. हा शेवटचा बॉल, परंतु लाईन चांगली होती, लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कम्प्लीट होतो, आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 रनच्या सरासरीने टीम कुमार इलेव्हन तुर्बे या टीमच्या धावफलकावरती धावा होतात, त्या म्हणजे 30 रन. समीकरण बदललंय, येणारे 18 बॉल आणि आता मात्र 59 रनची गरज. 19.67 रन रेट देखील आपल्याला पाहायला मिळेल प्रति ओव्हरमध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय मेगा स्क्रीनवर वॉर्म चार्ट. सुरुवातीला आपण पाहिलं, पहिल्या सत्रामध्ये ऐरोली कोळीवाडा या टीमच्या पहिल्या षटकामध्ये 35 रन होत्या,
परंतु सध्याच्या घडीला आपण कुमार इलेव्हन तुर्बे या टीमच्या पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन पण पाहिल्या. स्पेल नंबर 3 आणि अजितला इन्व्हाइट केलंय. 18 बॉल आणि 59 रन. अजितचा पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसी घेतली, परंतु त्या उसीला दिले प्रतिउत्तर. राहुलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक हा षटकार, आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 36 रन. सुरुवातीला पहिल्या यंगस्टरने पहिलं सत्र गाजवलं आणि सेकंड इनिंगमध्ये विजयाचं धैर्य डोळ्यासमोर ठेवून एक चांगली खेळी करण्याचा निर्धार राहुलच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडला त्यानंतर थोडंसं वळण घेतलं चेंडूने आणि डॉट बॉलची समाप्ती. चांगली भूमिका विकेट किपरच्या माध्यमातून. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकताय, जसा टप्पा पडला त्यानंतर चेंडूने वळण घेतलं. या बॉलवर देखील पुन्हा एकदा मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये अजितला संधी होती, परंतु ती संधी गमावली आणि येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल ऐरोली कोळीवाडा या टीमला. कारण ज्यावेळेस एखादा बॅट्समनचा झेल सुटला जातो त्यानंतर एक नवा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये निर्मित होत असतो. 15 बॉलमध्ये अजून 51 धावा पूर्ण करायच्या आहेत. डावखुरताच्या गोलंदाजामध्ये क्षमता असते भरपूर चेंडू वळवण्याची. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, परंतु या क्षणाला कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. फिल्डरच्या माध्यमातून सुनील त्या ठिकाणी तैनात होता आणि त्याने टिपला हा झेल. एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय गोलंदाज अजितने आणि बॅट्समन राहुल या ठिकाणी बाद होतोय. 8 बॉलचा खेळ त्याने कम्प्लीट केला, त्यामध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि 275चा स्ट्राईक रेट आपल्याला त्याचा पाहायला मिळालाय. न्यू बॅट्समन रवी म्हात्रे एक काय या खेळाडूने गाजवला आपल्या अफलातून इनिंगने, परंतु सध्याच्या घडीला काही क्षण क्रिकेटपासून वंचित ते राहिले. परंतु आता मात्र पुन्हा एकदा त्या जोशामध्ये ते मात्र जरूर खऱ्या अर्थाने कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये रवी म्हात्रे यांच्याकडून देखील, कारण 14 बॉलमध्ये 51 धावांची गरज अजूनही आहे. चला टीम प्रियदर्शनी बेलापूर, प्रियदर्शनी बेलापूर टीमचे कॅप्टन आपण त्वरित या टॉससाठी. रवी म्हात्रे यांच्यासाठी हा बॉल लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. व्हाईटिश लॉंगॉनला फिल्डर होते डीपमध्ये आणि एक सिंगल या ठिकाणी कम्प्लीट केली जाते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या 39. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. अजितने अवघ्या 9 धावा आतापर्यंत 5 बॉलमध्ये खर्च केल्यात. एक महत्वाचा विकेट राहुलचा त्याने प्राप्त केलाय. हा बॉल लेगस्टिकच्या बराचसा बाहेर रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. ज्यावेळेस तुम्ही अवांतर स्वरूपामध्ये धावा खर्च करता त्यावेळेस फिल्डिंग करणाऱ्या फिल्डरचा हा कॉन्फिडन्स देखील कमी होत असतो. 40 रन आतापर्यंत होतात. हा बॉल लाईन चांगली होती की काय, परंतु आणखीन एक वाईट बॉल. सलग 2 चेंडू आतापर्यंत अवांतर स्वरूपामध्ये 2 धावा देखील ऍड होताना आपल्याला पाहायला मिळालेत. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. या शेवटच्या बॉलवर येतोय विशालच्या बॅटमधून हा षटकार आणि समीकरण बदलणे. येणारे 12 बॉल आणि 42 रनची गरज. बारा चेंडू आणि 42 रनची गरज. हार मानण्यासाठी दोन्ही संघ तयार नाहीत, कारण प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तर चला टॉससाठी या. प्रियदर्शनी बेलापूर टीमचे कॅप्टन आणि ओमसाई कोपरी या टीमचे कॅप्टन साहिल देवेकर आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे.
47 रन आतापर्यंत झालेत आणि अजूनही 42 धावा पूर्ण करायच्या आहेत. चला टीम ओमसाई कोपरी या टीमचे कॅप्टन तर ओमसाई कोपरी टीमचे कॅप्टन आपण देखील आमच्यापर्यंत प्रियदर्शनी. बेलापूर टीमचे कॅप्टन साहिल देवेकर समोरच्या दिशेने लॉफ्ट केला, फटका चांगला आहे. प्रयत्न तर जरूर चांगला होता परंतु प्रयत्नांना मिळते अभियश आणि आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. रवी म्हात्रे एक दैदिप्यमान स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. अकरा बॉल आणि 36 रनची गरज. हा बॉल थोडासा धीम्या गतीचा होता परंतु लाईन मिस केली. 10 बॉल मध्ये 36 रन, 10 बॉल मध्ये 6 षटकार मारायचे आहेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. हा बॉल देखील धीम्या गतीचा हा बॉल रिलीज केला, अंगाचा वेध घेतला परंतु डॉट बॉलची समाप्ती. 9 चेंडू आणि आता मात्र 36 रनची गरज. फक्त आणि फक्त षटकार मारावे लागतील. 9 बॉलमध्ये 6 षटकार. समोरच्या दिशेने स्ट्रोक केलाय, फटका चांगलाय. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि सामन्याचे चित्र बदललंय. 8 बॉल आणि 35 रनची गरज. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढाल तर विजय प्राप्त देखील तुमच्या बाजूनेच होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला. चांगली फिल्डिंग, मिडॉनच्या दिशेने फिल्डर होता. 7 बॉल आणि 35 रनची गरज. या बॉलवर एखादा षटकार आला तर कुठेतरी एक सामन्यामध्ये कलाटणी मिळताना आपल्याला पाहायला मिळेल कुमार इलेव्हन तुर्वे या टीमला. या शेवटच्या बॉलवर आक्रमण तर जरूर केलंय परंतु रन मिळतील 6 आणि या षटकाराने या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि आता मात्र 29 रनची गरज. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 29 धावा आता मात्र पूर्ण करायच्या आहेत. जीवनामध्ये भरपूर कसोटीला तुम्हाला सामोरं जावं लागतं कष्टाच्या. तर टॉस केला जाईल. प्रेमनाथजी मडवी यांना मी आमंत्रित करतोय की आपल्या शुभस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅच. ओमसाई कोपरे आणि प्रियदर्शनी बेलापूर या दोन टीममध्ये 6 बॉल आणि अजून 29 रन पूर्ण करायचे आहेत. आपण सातत्याने पाहतो की जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून तुम्ही पाहू नका, येईल तारावाय कोणी वाट कोणाची पाहू नका. हा सारा खेळ तुम्हाला जिंकायचा आहे, हार कधी मानू नका. विजय हा तुमच्या जवळच आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका. दोन्ही टीम भरपूर चांगला प्रयत्न आतापर्यंत या दोन्ही टीमचा राहिला विजयासाठी परंतु शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि आता मात्र 29 धावा मात्र पूर्ण करायचे आहेत. शेवटच्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केलं गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज हितेश कोटकर. हितेशचा पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती परंतु फिल्डरच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर होता. चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव ऍड होते आणि सामन्याचं चित्र बदललंय. आता मात्र 5 बॉल शिल्लक आहेत आणि 28 रन, 4 षटकार आणि 1 चौकार या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून देऊ शकतो टीम कुमार इलेव्हन तुर्भे या टीमला. नेक्स्ट मॅच ओमसाई कोपरे आणि प्रियदर्शनी बेलापूर. टॉस जिंकला प्रियदर्शनी बेलापूर या टीमने. वेग भन्नाट होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही रवी म्हात्रे. 4 बॉल आणि अजूनही 28 रनची गरज. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी हितेशच्या माध्यमातून. 3 बॉल आणि 28 रनची गरज आहे.
सुरुवातीला ज्या काही चुका झाल्या असतील कुमार इलेव्हन तुर्बे या टीमच्या, एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ज्या धावा खर्च केल्या कुठेतरी त्याच धावा कठीण ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक टार्गेट चेस करत असताना लॉफ्ट केलाय, फटका चांगलाय, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते, परंतु आता मात्र दोन बॉल आणि 27 रनची गरज. औपचारिकता शिल्लक आहे, शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत, दोन धावा ऍड होत आहेत, माफ करा 26 रनची गरज अजूनही आहे. या शेवटच्या बॉलवर दोन चेंडू आतापर्यंत शिल्लक होते, परंतु बॅट्समन या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉल आणि आता मात्र 26 रनची गरज, चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. या शेवटच्या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि सामना जिंकलाय टीम ऐरोली कोयवाडा. ऐरोली या टीम च्या माध्यमातून आणि या सामन्याचा हिरो ज्यांनी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावलं